नमस्कार, आपल्या सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या भागात पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपलं ज्ञान सिद्धी आणि सुख वृद्धिंगत होत जावो. ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एक सुविचार. वेळ आहे पण पैसा नाही, काहीच उपयोग नाही. पैसा आहे पण वेळ नाही, याचा सुद्धा काहीच उपयोग नाही. आज चैत्र नवरात्रीचा 7वा दिवस आहे. चैत्र नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. या दिवशी माता कालीचे पूजन होतं आणि ओम कालरात्रे नमहा या मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होऊन सर्वत्र विजय प्रदान करते. ही देवी सर्व प्रकारचे रोग दूर करणारी, विजय वरदान देणारी, सर्व विकार दूर करणारी देवी मानली जाते. या देवीची आराधना करून देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा. कालरात्री रंग आहे, या दिवशी निळ्या रंगाचे कपडे वस्त्र परिधान करायला हवे. चला तर आता आपण पंचांग बघूया. पंचांग म्हणजे काय? वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण या 5 मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगामध्ये दिलेली असते. तिथी म्हणजे काय? क्रांतिवृत्तावरील सूर्याच्या भ्रमणाचे 30 समान भाग केले तर त्या भागाला तिथी असे म्हणतात. नक्षत्र, एक नक्षत्र हे 800 कलांचे असते. योग, रविचंद्राच्या अंशकलेची बेरीज 800 कला झाली की एक योग होतो. करण, तिथीचा अर्धा भाग म्हणजे एक करण होय. शुभ वेळ ठरवण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. दिनांक 15 एप्रिल 2024, दिन सोमवार, शक संवत 1946, कृदी नाम विक्रम संवत 2081, पिंगल, मास चैत्र, पक्ष शुक्ल, चंद्र राशी मिथुन, सकाळी 8 वाजून संध्याकाळी 8 वाजून 39 मिनिटांपर्यंत, तिथी सप्तमी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांपर्यंत, नक्षत्र पुनर्वसव सकाळी 3 वाजून 5 मिनिटांपर्यंत, 16 एप्रिल पर्यंत, योग सुकर्मा करण वाणीच, सूर्योदय सकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी, चंद्रोदय सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी तर चंद्रास्त दुसऱ्या दिवशी 16 एप्रिल पर्यंत सकाळी 1 वाजून 39 मिनिटांनी, शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी ते 5 वाजून 35 मिनिटांपर्यंत, अभिजित मुहूर्त 12 वाजून 13 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 4 मिनिटांपर्यंत, राहू काल सकाळी 7 वाजून 55 मिनिटांपासून तर सकाळी 9 वाजून 30 मिनिटांपर्यंत, यमगंड सकाळी 11 वाजून 4 मिनिटांपासून ते 12 वाजून 39 मिनिटांपर्यंत. एवढे बोलून मी माझा हा भाग इथेच संपवितो. मी एक नवा गुड विद्या शिका आणि कमवा म्हणून 9 एप्रिल पासून म्हणजे गुढीपाडव्यापासून एक व्हिडिओ चालू केलेला आहे. त्याचे मी आतापर्यंत 6 व्हिडिओ टाकलेले आहे. ज्यांना जे कोणी इच्छुक असतील पॉकेट सायन्स बद्दल माहिती शिकण्याबाबत तर त्यांनी कृपया ते व्हिडिओ देखील बघावे. धन्यवाद.